25 मुलींमध्ये एक होतकरू मुलगी होती जिचं नाव होतं मयत पूजा चव्हाण, जी बंजारा समाजाच्या मुलीचं नेतृत्व करत होती. आणि तर त्या मुलीला आमिष दाखवून म्हणा किंवा काय म्हणा, तिला उद्धव साहेबांपर्यंत पोहोचूच दिलेलं नाही. तसंच मी आपणास सांगू इच्छिते, तत्कालीन ग्रामविकास मंत्री आणि तत्कालीन आधी ग्रामविकासच्या अगोदर नगरविकास मंत्री यांनी संजय राठोड यांना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी कशी मदत केली, तत्कालीन ग्रामविकास मंत्री यांनी सुद्धा त्यांना कशा प्रकारे मदत केली, जे आज ग्रामविकास मंत्री अजितदादा सोबत आहेत, ज्या गाडीचा उपयोग झाला, जी पैशाची देवाणघेवाण झाली, जे प्रकरण दाबण्यासाठी ज्या ज्या मंडळींचा वापर करण्यात आला, त्या सगळ्या प्रकरणाचं मी थोडं थोडं करून आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणारच आहे. जय महाराष्ट्र. सध्याचा व्हिडिओ फक्त हा एक परिचय व्हिडिओ म्हणून असणार आहे, अनेक खुलासे माझ्या अनेक व्हिडिओच्या मार्फत होणार आहेत, त्यामुळे हा परिचय व्हिडिओ. आपल्या सगळ्यांना मी थोडंसं भूतकाळामध्ये घेऊन जाणार आहे. आदरणीय उद्धव साहेब यांच्या संकल्पनेतून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना ही काढलेली होती, जी गरीब शेतकरी आणि ऊस कामगार तोड या मुलींच्या लग्नासाठी, त्यावेळेला दुष्काळसुद्धा होता आणि दुष्काळ त्याच्यानंतर आपल्याकडे काहीच आपले आई वडील आपल्याला हुंडा वगैरे देऊ शकत नाहीत आणि आपण समाजासाठी काहीतरी करू इच्छितो किंवा आपण आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करू इच्छितो, अशा होतकरू 25 मुली यांनी एक निर्णय घेतला होता लग्न न करण्याचा. आणि जरी लग्न करायचं असेल तर नवरा हुंडा न घेणारा परंतु होतकरू असला पाहिजे, अशी त्या मुलींची संकल्पना होती. तर त्या मुलींची दखल हे तत्कालीन मंत्री संजय राठोड आणि तत्कालीन जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी घेतली आणि त्या मुलींची भेट घेतली. भेट घेतल्याच्यानंतर त्या मुलींनी आदरणीय उद्धवसाहेब यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक केलं आणि सांगितलं की आम्हाला त्यांच्याशी भेटायचं आहे, की त्यांनी ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना काढली त्या संदर्भामध्ये. तर संजय राठोड यांनी त्या मुलींना भेटलं तर नाहीच, त्या 25 ज्या मुली होत्या त्या 25 मुलींमध्ये एक होतकरू मुलगी होती जिचं नाव होतं मयत पूजा चव्हाण, जी बंजारा समाजाच्या मुलीचं नेतृत्व करत होती. आणि तर त्या मुलीला आमिष दाखवून म्हणा किंवा काय म्हणा, तिला उद्धव साहेबांपर्यंत पोहोचूच दिलेलं नाही. आणि बाकीच्या ज्या मुली होत्या त्या बाकीच्या मुलींना कळलं की हे काहीतरी वेगळंच दिसतंय म्हणून तर त्या मुली आपापल्या परत घरी गेल्या. त्याच्यानंतर संजय राठोड हे सगळं प्रकरण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. संजय राठोडला मदत करणारे संजय राठोडचे दोन सो कॉल्ड भाऊ, जी आज चित्रवाघ लाडकी बहीण म्हणते, तर त्या संजय राठोडचे दोन लाडके भाऊ कोण आहेत हे चित्रवाघ यांनी शोधून काढावं, नसेल तर माझ्याकडे पुरावे आहेत मी ते देते. चित्रवाघ ताई, जेव्हा उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण या संजय राठोडचा ऊर बळून राजीनामा घ्या म्हणून म्हणालात. आदरणीय उद्धव साहेबांनी त्यांचा राजीनामाही घेतला. एक मुलगी म्हणून, एक पक्षाची कार्यकर्ती म्हणून मला त्या गोष्टीचा सदैव अभिमान असणार आहे की उद्धव साहेब नेहमीच महिलांना प्राधान्य देतात. जे संजय राठोडच्या वेळेस सुद्धा दिलेलं होतं ते संजय राठोड तुमच्याकडे आले, तुम्ही त्यांना आपल्या मांडीवरती घेतलात, त्यांना मंत्री केलात आणि पूजा चव्हाणला न्याय आपण कधी देणार आहात हा माझा या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न असणार आहे. तसंच मी आपणास सांगू इच्छिते, तत्कालीन ग्रामविकास मंत्री आणि तत्कालीन आधी ग्रामविकासच्या अगोदर नगरविकास मंत्री यांनी संजय राठोड यांना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी कशी मदत केली, तत्कालीन ग्रामविकास मंत्री यांनी सुद्धा त्यांना कशा प्रकारे मदत केली, जे आज ग्रामविकास मंत्री अजितदादा सोबत आहेत, आणि तत्कालीन नगरविकास मंत्री जे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, आणि त्या संजय राठोडला मदत करणारे दोन लाडके भाऊ कोण होते हेही मी महाराष्ट्राच्या समोर लवकरच आणणार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये विशाल राठोड याची काय भूमिका आहे, त्याच्यानंतर ती शांता मावशी कोण आहे ह्याची भूमिका काय आहे, आपल्यासमोर बऱ्याच सगळ्या गोष्टी येणार आहेत. आणि मी आपल्याला एका गाडीचा मी नंबर सांगू इच्छिते, MH 38, जाऊ दे ते नंतर सांगते, पुढच्या व्हिडिओमध्ये ते सांगते. ज्या गाडीचा उपयोग झाला, जी पैशाची देवाणघेवाण झाली, जे प्रकरण दाबण्यासाठी ज्या ज्या मंडळींचा वापर करण्यात आला, त्या सगळ्या प्रकरणाचं मी थोडं थोडं करून आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणारच आहे. परंतु जर जी चित्रावाघ आज लाडकी बहिणीमुळे विरोधकांच्या पोटामध्ये दुखतंय म्हणते, तर चित्राताई माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे
की आपण पूजा चव्हाणला न्याय देण्यासाठी कधी कुठे केव्हा मला भेटणार आहात सांगा. मी तुमच्यासोबत एक सेकंदासाठी पक्ष बाजूला ठेवून मुलगी महिला म्हणून मी आपल्यासोबत खंबीरपणाने उभी राहील आणि संजय राठोडच्या विरोधामध्ये तुम्ही आणि मी आपण मिळून काम करूयात आणि मयत पूजा चव्हाणला आपण न्याय मिळून देऊयात एवढंच मी सांगते. आणि सध्यासाठी इथे व्हिडिओची सांगता घेते मी. अजून बरेच खुलासे होणार आहेत महाराष्ट्राच्या समोर. सध्यापर्यंत इतकंच. जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.